नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनल महा टर्निंग पॉइंट वर। या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शब्दसिद्धी हा टॉपिक अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिक नुसार, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। पण तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेलं सबस्क्राइब नावाचं बटन प्रेस करा व शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आम्ही बनवलेले असेच नवनवीन ट्रिक्सचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील। चला सुरू करूया आजचा आपला टॉपिक शब्दसिद्धी। तर आता पाहूया आपण अरबी शब्द। सर्वप्रथम आपण अरबी शब्दांमध्ये कोणकोणते शब्द येतात हे पाहूया मित्रांनो। तर पहा, अरबी शब्दांमध्ये अर्ज, इनाम, हुकुम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, नक्कल, जवाब, उर्फ, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, मुदत, बदल इत्यादी। मित्रांनो, हे सर्व शब्द अरबी शब्दांमध्ये येतात। मित्रांनो, आता हे सर्व शब्द पेपरला विचारले जातात पण आपल्याला लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जाते, यासाठी आपण काय केलं मित्रांनो, या सर्व शब्दांचा उपयोग करून काही वाक्य बनवलेले आहेत आणि त्याची ट्रिक्स बनवलेली आहेत। तर पाहूया आपण याची ट्रिक्स काय आहे ते। तर पहा मित्रांनो, पहिलं वाक्य काय आहे आपलं, पहिलं वाक्य आहे जो मेहनत का अर्ज भरेगा उसे इनाम जाहीर ऐसा हुकुम मंजूर। मित्रांनो पहा काय, या वाक्यामध्ये मेहनत, अर्ज, इनाम, जाहीर, हुकुम, मंजूर हे सर्व शब्द अरबी शब्द आहेत एका वाक्यामध्ये आलेले आहे मित्रांनो। तर हे वाक्य जर आपल्याला पाठ झालं तर आपल्याला हे शब्द सुद्धा पाठ होतील मित्रांनो। तर पहा, वाक्य पाठ करू आपण, जो मेहनत का अर्ज भरेगा उसे इनाम जाहीर ऐसा हुकुम मंजूर। मित्रांनो पहा, यामध्ये मेहनत म्हणजे आपण विविध परीक्षेचे अर्ज भरत असतो, पण आपण जर मेहनतीचा अर्ज जर भरला तर आपल्याला निश्चितच इनाम जाहीर होईल असा हुकुम मंजूर। म्हणजे जो मेहनत का अर्ज भरेगा उसे इनाम जाहीर ऐसा हुकुम मंजूर। पुन्हा रिपीट करू मित्रांनो, जो मेहनत का अर्ज भरेगा उसे इनाम जाहीर ऐसा हुकुम मंजूर। मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य तोंडपाठ झालेलं आहे। तर मित्रांनो पहा, आता दुसरं वाक्य काय येते, मनोरा बाद में अर्ज की मुदत बदल कर उर्फ ए हो गई है। मनोरा बाद में अर्ज की मुदत बदल के उर्फ एन हो गई है। म्हणजे काय मित्रांनो पहा, मनोराबाद एक गाव आहे, शहर आहे, इथे आपल्याला अर्ज भरायचा होता, आहे की नाही। मनोराबाद एक गाव आहे, इथे आपल्याला अर्ज भरायचा होता, मग यामध्ये अर्ज भरण्याची जी मुदत होती ती बदललेली आहे आणि उर्फ एन दुसरंच काहीतरी झालेली आहे। यामध्ये काय मित्रांनो, मनोरा कोणता, मनोरा हा शब्द अरबी शब्द, पुन्हा बाद हा शब्द सुद्धा अरबी शब्द आहे, नंतर अर्ज, मुदत, बदल, उर्फ आणि एन मध्ये पहा मित्रांनो, एन उपसर्ग लागून तयार झालेले शब्द जसे की एन हंगाम, एन जमावबंदी हे सर्व शब्द अरबी शब्द असतात। अशा प्रकारे या वाक्यामध्ये आपण चार पाच शब्द पाहिलेले आहे। पहा कोणते, मनोरा बाद अर्ज मुदत बदल उर्फ एन। वाक्य रिपीट करू मित्रांनो, आपण पहा, मनोरा बाद में अर्ज की मुदत बदल के उर्फ एन हो गई है। अशा प्रकारे मित्रांनो आपण दुसरं वाक्य सुद्धा पाहिलेलं आहे। आता पहा मित्रांनो, तिसरं वाक्य काय आहे ते, तिसरं वाक्य आहे अरबी शाहीरने मालिक साहब की नक्कल की। मित्रांनो पहा, अरबी शाहीरने मालिक साहब की नक्कल की। यामध्ये पहा मित्रांनो, आपण अरबी हा शब्द यासाठी ऍड केलेला आहे की आपल्याला हे लक्षात यावं की हे जर सर्व शब्द अरबी शब्द आहेत। मग पहा काय, एक शाहीर होता, तो कोणता होता, अरबी होता। अरबी शाहीरने तो त्याचा जो मालक होता, मालिक साहब जे होते त्याचे, त्या मालिक साहबाची त्यांनी नक्कल केलेली आहे मित्रांनो, आहे की नाही। अशा प्रकारे आपण हे वाक्य पाठ करू शकतो, काय, अरबी शाहीरने, अरबी शाहीरने मालिक साहब की नक्कल की, अरबी शाहीरने मालिक साहब की नक्कल की। मित्रांनो अशा प्रकारे आपण या दोन तीन वाक्यामध्ये संपूर्ण अरबी शब्द तोंडपाठ केलेले आहेत। मी निश्चित सांगू शकतो मित्रांनो की तुम्हाला या व्हिडिओनंतर अरबी शब्द तोंडपाठ नक्कीच होतील। अशा प्रकारे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शब्दसिद्धीमधील अरबी शब्द अगदी काही वेळात ट्रिकनुसार तोंडपाठ केलेले आहेत।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो पुढील भागामध्ये आपण गुजराती पोर्तुगीज कानडी व राहिलेले इतर शब्दसिद्धीचे भाग पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या.